कल्याणमध्ये 300 महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश. कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्रमांक 25 रामबाग या प्रभागात रविवारी राष्ट्रवादीचे कल्याण पश्चिमचे विधानसभा कार्याध्यक्ष उदय जाधव यांच्या अथक प्रयत्नाने आणि विधानसभा महिला उपाध्यक्षा नंदिनी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालेती चाकणकर यांच्या उपस्थितीत उदय जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात शेकडो कार्यकर्त्या महिलांनी पक्ष सोडून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. उदय जाधव यांनी पक्षाला आणखी बळकट करण्यासाठी जिल्हाध्यक्ष आप्पा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 300 कार्यकर्त्या महिला आणि बचत गटातील महिलांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. यावेळी कार्यक्रमादरम्यान सारिका गायकवाड, मायाताई कटारिया, महिला प्रभाग अध्यक्षा ज्योती मोरे, रेखा सोनावणे, सुनीता देशमुख, प्रशांत माई, राजू दाभाडे, बागवान शकील शेख, भूषण कडू, राजन पवार, दिलीप देवकर, सय्यद अन्सारी, सय्यद इस्माईल यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित या कार्यक्रमात रुपालीताई पुढे म्हणाल्या की मोदी सरकार हे केवळ आश्वासन देणारे सरकार आहे. आश्वासनावर घर चालत नाही. तरुणांना रोजगाराची हमी दिली मात्र तेही खोटे ठरले. मोदींच्या कार्यकाळात महागाई गगनाला भिडत आहे. सर्वसामान्य जनता महागाईने हैराण झाली आहे. एवढेच नाही तर बेरोजगारीमुळे अनेक पांढरपेशा गरिबांनी आत्महत्या केल्या आहेत. तरुणांना वाचवायचे असेल तर मोदी सरकार हटवावे लागेल. केंद्र सरकारवर टीका करीत रुपालीताई म्हणाल्या. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे कल्याणचे प्रतिनिधी रवींद्र जाधव यांनी. ब्युरो रिपोर्ट, लोखिन वृत्तवाहिनी. प्रवेश केला त्या सर्वांचं मी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करते व त्यांना पुढच्या राष्ट्रीय वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देते. उदयजी जाधव व नंदिनीताई यांच्या माध्यमातून आपण सर्वांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. पक्ष सत्तेत आहे म्हणून आपण प्रवेश केलेला नाही तर पक्ष हा सर्वसामान्यांचा आहे. सर्वसामान्यांसाठी काम करतो. महिलांना मान सन्मान देतो. महिलांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतो. आणि खऱ्या अर्थानं आत्मविश्वास देणारा पक्ष कोणता असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. म्हणून आपण सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवारसाहेब, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, राज्याचे प्रांताध्यक्ष आदरणीय जयंतजी पाटील साहेब, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आदरणीय सुप्रियाताई या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण काम करत असताना खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांचा पक्ष, कष्टकऱ्यांचा पक्ष, कामगारांचा पक्ष. आदरणीय साहेब आज या वयात देखील एखाद्या शेतकऱ्याच्या अडचणीच्या संदर्भात त्याला आपल्याकडे बोलून त्याची विचारपूस करत नाहीत तर साहेब स्वतः त्याच्या बांधावरती जाऊन त्याची चौकशी करतात. हा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. साहेबांनी आज मी स्वतः राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष आहे. हे अध्यक्षपद स्वतः साहेबांनी राज्य महिला आयोगाची स्थापना केलेली. खऱ्या अर्थानं महिलांना सुरक्षितता मिळाली पाहिजे. ज्या पद्धतीचे अत्याचार अन्याय त्यांच्या होतात ते होऊ नयेत. आणि पुरोगामी विचाराचा हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं आमच्या महिला भगिनींना सुरक्षितेची जाणीव करून देणारा असावा यासाठी निश्चितपणे आपण सगळेजण काम करतो. यामध्ये आपण सगळ्यांनी, मला माहीत नाही ज्या गोदर फार वेळ कमी म्हणून की या भगिनी आधी कोणत्या पक्षात होत्या किंवा नव्याने काही आपल्याकडे आलेल्या आहेत, पण 2014 साली सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेब